गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. आज आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर या ज्या दोन टर्म्स आहेत ते आज पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. बघा, चॅप्टरमधला आपला हा 2.3.2 आहे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. अगोदर आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर स्टडी करणार आहोत, त्याच्यावरून नंतर मग आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर नेमकं कशाला म्हणायचं ते आपण पाहणार आहोत, त्याच्यानंतर मग गेज प्रेशर कशाला म्हणायचं सा ते तुम्हाला मी सांगतो. त्याच्यावरचं डेरिव्हेशन वगैरे आज आपण पाहणार आहोत. बघा, आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमध्ये आपल्याला माहीत आहे की अर्थ इज मेडअप ऑफ फ्ल्युड, दॅट इज एअर. बरोबर आहे, अर्थ ॲटमॉस्फिअर इज मेडअप ऑफ फ्ल्युड. पृथ्वीचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते कशापासून तयार झालेलं आहे? फ्ल्युड. फ्ल्युड म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, लिक्विड आणि गॅस या दोन्हीपैकी एक असेल त्याला आपण फ्ल्युड म्हणतो. जे फ्ल्युडचा मिनिंग काय आहे, सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, अशा प्रकारचा सबस्टन्स जो फ्लो होऊ शकतो त्याला म्हणतो आपण फ्ल्युड. बरोबर आहे. आपण जर समजा पृथ्वीच्या सरफेसच्या वरच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला माहीत आहे की पृथ्वीच्या वरच्या बाजूचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते 5 लेअरमध्ये डिव्हाइड झालेलं आहे. बरोबर आहे, ते कशामध्ये डिव्हाइड झालेलं आहे? 5 लेअरमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की सगळ्यात खालची जी आहे स्ट्रॅटोस्फिअर, त्यानंतर सगळ्यात ट्रोपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, त्यानंतर थर्मोस्फिअर, मेझोस्फिअर आणि एक्झोस्फिअर असे जवळपास 5 रिजन आहेत. त्या 5 रिजनमध्ये हे ॲटमॉस्फिअर हे काय झालेलं आहे, डिव्हाइड झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलं मिडियम आहे तर एअर मिडियम प्रेझेंट आहे. आपल्याला माहीत आहे एअर मिडियमला काय आहे, मास आहे. आणि आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की ज्या ऑब्जेक्टला मास आहे त्या ऑब्जेक्टला काय असणार, वेट असणार, कारण त्याच्यावरती पृथ्वी काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. बरोबर आहे. तसं आपल्या पृथ्वीवरती जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये एअर मिडियम प्रेझेंट आहे, एअर मिडियमला काहीतरी मास आहे, त्याच्यामुळे पृथ्वी त्याच्यावरती एक प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. जो फोर्स किंवा तो एक डाऊनवर्ड पूल ज्याला म्हणतो आपण, तो कसा असेल, डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ असेल. आणि जर समजा आपल्यावरच्या बाजूला जर एक प्रकारचं वेट असेल, वेट आहे याचा अर्थ त्या ठिकाणी एक प्रकारचं प्रेशर आपल्यावरती क्रिएट होणार. म्हणून त्यांनी काय म्हणले की अर्थचं जे ॲटमॉस्फिअर आहे, दिस ॲटमॉस्फिअर एक्झर्ट्स अ डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू इट्स वेट, अँड द प्रेशर ड्यू टू दिस फोर्स इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि त्या फोर्समुळं असणारं जे प्रेशर आहे, कारण आपण काल प्रेशरचा फॉर्म्युला पाहिला, पी इज इक्वल टू एफ बाय ए, किती एरियावरती किती फोर्स अप्लाय होत आहे त्याच्यावरून आपण काय सांगतो, प्रेशर सांगतो. तसं ॲटमॉस्फिअर जे आहे ते पृथ्वीच्या सरफेसवर एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट करत आहे, त्या फोर्समुळं पृथ्वीच्या सरफेसवर काय आहे, प्रेशर आहे. बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणून आपल्याला याला काय सांगता येईल, ॲट एनी पॉईंट तुम्ही या पृथ्वीच्या हा तुमचा अर्थ सरफेस आहे. बरोबर आहे, हा काय आहे, अर्थ सरफेस. खालच्या बाजूला तुमचा थर्मो कुठलाही ट्रोपोस्फिअर असेल, स्टॅटोस्फिअर असेल, तुम्ही कुठल्याही ठिकाणी जो पॉईंट चॉईस केलेला आहे त्या पॉईंटला त्यांनी काय म्हणले, द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे या पॉईंटला मला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती आहे हे जर मला डिफाईन करायचं असेल तर मी कसं करणार, ॲट एनी पॉईंट द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द वेट ऑफ कॉलम ऑफ एअर ऑर एअर कॉलम. आपण एअर कॉलम म्हणजे काय, एअर कॉलम जसं आपण काल पाहिलं होतं लिक्विड कॉलम, तसा एक एअर कॉलम आहे ज्याचा एरिया हा समजा रेक्टँग्युलर आहे असं आपण कन्सिडर केलं. बरोबर आहे, हा एक एअर कॉलम आहे ज्याचा एरिया कसा आहे, रेक्टँग्युलर आहे असं आपण कन्सिडर केलं. हा समजा एक एअर कॉलम आहे. बरोबर आहे, या एअर कॉलम युनिट एरिया याचा आहे समजा, किंवा 1 मीटर स्क्वेअर एवढा याचा एरिया आहे, 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा आहे, किंवा 1 किलोमीटर स्क्वेअर एवढा आहे. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, एअर कॉलम असं म्हणतो. बघा, परत एक वेळ सांगतो, या ॲटमॉस्फिअरमध्ये कुठल्याही एका पॉईंटला असणारं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे काय, तर त्यांनी काय सांगितलं, ॲट एनी पॉईंट द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर is the weight of column of air of unit cross section starting from that point and extending to the top of the atmosphere. म्हणजे याचा अर्थ, हा जो एअर कॉलम आहे, समजा या एअर कॉलमच्या सगळ्यात बॉटमला मी उभा आहे, याचा अर्थ कुठं उभा आहे, सी लेवलला. कुठं उभा आहे, सी लेवलला. आपण काय समजतो, सी लेवलचा जो सरफेस आहे, पृथ्वीवरती जे मोठमोठे महासागर आहेत त्या महासागराचा लगतचा जो सरफेस आहे पृथ्वीचा, त्याला आपण काय समजतो, सी लेवल असं समजतो. त्या लेवलला पृथ्वीचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे सर्वात जास्त आहे, कारण आपण या एअर कॉलमच्या सर्वात कुठं उभा आहोत, बॉटमला म्हणजे खालच्या बाजूला, आणि आपल्या वरच्या बाजूला हा मोठा एअर कॉलम प्रेझेंट आहे, त्याच्यामुळं इथं सर्वात प्रेशर जास्त आहे. जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं हा एअर कॉलम लहान लहान होत जाईल आणि आपल्यावरचं प्रेशर कमी कमी होत जाईल. आणि आपल्याला माहीत असलं पाहिजे, सी लेवलपासून
म्हणजे याचा अर्थ समुद्रसपाटीपासून हे जे वातावरण आहे किंवा हे जे ॲटमॉस्फियर आहे याची हाईट आहे 8 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ सी लेवलला आपण एअर कॉलमची हाईट कधी लक्षात ठेवायचं, किती घ्यायची, 8 किलोमीटर एवढी घ्यायची. एवढ्या अंतरावरती हे ॲटमॉस्फियर पसरलेलं आहे, त्याच्यावर काय होतं आहे तर त्या ठिकाणी गॅस म्हणजे याचा अर्थ एअरचं प्रमाण काय होते कमी कमी होत जाते, आणि त्यालाच आपण काय म्हणतो व्हॅक्युम असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला एक समजलं ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणजे काय, तर त्या ज्या कुठल्या पॉईंटला आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशर मेजर करत आहोत त्या ठिकाणी आपल्या वरच्या बाजूला किंवा त्या पॉईंटच्या वरच्या बाजूला रेफरन्स पॉईंटच्या वरच्या बाजूला जो काही एअर कॉलम प्रेझेंट आहे त्या एअर कॉलमनं जे काही त्याचं वेट एक्झर्ट केलेलं आहे त्या पॉईंटला त्या पर्टिक्युलर एरियावरती त्यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणचं ॲटमॉस्फिरिक प्रेशर. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक सांगितलं की व्हॅक्युम हा एक त्यांनी कॉन्सेप्ट या ठिकाणी सांगितलेला आहे. व्हॅक्युम ही एक अशी कंडिशन आहे, त्यांनी काय म्हणले, युजली व्हॅक्युम रेफर्स टू कंडिशन्स व्हेन द गॅस प्रेशर इज कन्सिडरेबली स्मॉलर दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे कुठलं, वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे कुठलं, ज्याला आपण सी लेवलला आपण उभा आहोत त्या ठिकाणचं जे प्रेशर आहे त्याला म्हणतो आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याच्यापेक्षा जर कमी प्रेशर तुम्हाला कुठं जाणवत असेल तर त्या ठिकाणी व्हॅक्युम क्रिएट होत आहे असं आपण म्हणतो. आणि कम्प्लीट व्हॅक्युम म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मीडियम म्हणजे एअर मीडियम किंवा गॅस प्रेझेंट नाही, मग त्याला काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी कम्प्लीट व्हॅक्युम आहे. परंतु या ठिकाणी व्हॅक्युमचा अर्थ हा असा घ्यायचा की एकही मीडियम त्या ठिकाणी प्रेझेंट नाही असा होत नाही, तर ज्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा प्रेशर हे आपल्याला कसं मिळतं आहे कमी भेटत आहे त्याला म्हणतो आपण व्हॅक्युम. असं या चॅप्टरमध्ये इथं आपण कन्सिडर करणार आहोत. तिथं काही कंडिशन्स आहेत त्यानुसार याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये काय काय समजलं, तर पृथ्वीच्या सरफेसच्या वर 8 किलोमीटर हाईटपर्यंत एअर नावाचं मीडियम प्रेझेंट आहे जे 5 रिजनमध्ये डिव्हाइड झालेलं आहे. पुस्तकात हे काय दिलेलं नाही पण तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल. ते 5 लेअर जे आहेत त्याच्यामध्ये पहिली लेअर मी तुम्हाला सांगितली ट्रोपोस्फियर आहे, त्यानंतर स्टॅटोस्फियर आहे, मेजोस्फियर आहे, थर्मोस्फियर आहे, आणि त्यानंतर एक्झोस्फियर आहे. अशा 5 लेअर्स आहेत जवळपास. या 5 लेअरमध्ये हे ॲटमॉस्फेरिक हे ॲटमॉस्फियर पसरलेलं आहे. आणि इथं जो आपण इमॅजिनरी कॉलम जसा एरिया युनिट एरिया आहे त्याला युनिट एरिया म्हणजे किती मी तुम्हाला सांगितलं 1 सेंटीमीटर स्क्वेअर, 1 मीटर स्क्वेअर किंवा 1 किलोमीटर स्क्वेअर, त्याला म्हणतो आपण युनिट एरियाचा एक कॉलम कन्सिडर केला आपण एअर कॉलम. म्हणजे इमॅजिनरी कॉलम आहे, कॉलमच्या आकाराची एअर आपण कन्सिडर केली. समजा जसं आपण काल वॉटर कॉलम कन्सिडर केला तसंही एअर कॉलम आहे. याच्या येणं एक्झर्ट केलेला त्या पॉईंटला एक्झर्ट केला जो फोर्स आहे त्याच्यावर आपण त्या ठिकाणचं प्रेशर कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे ॲब्सोल्यूट प्रेशर कशाला म्हणायचं, याच्यामध्ये एक डेरिव्हेशन आहे ॲब्सोल्यूट प्रेशर. नंतर मग तुम्हाला गेज प्रेशर सांगतो मी. हा पॉईंट थोडा लेंदी होणार आहे त्यामुळं गेज प्रेशर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अगोदर ॲब्सोल्यूट प्रेशर काय हा पार्ट नंतर बघू आपण. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण एक ग्लास व्हेसल कन्सिडर केलेली आहे. एक ग्लास व्हेसल आहे, एक ग्लास व्हेसल आहे. बघा हे डेरिव्हेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात असं डेरिव्हेशन आहे. 1 बाय 1 आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये काय आहे, एक ग्लास व्हेसल आहे असं इमॅजिन करा. याच्यामध्ये आपण एका ठराविक लिमिटपर्यंत काय केलेलं आहे, वॉटर घेतलेलं आहे. याच्यामध्ये काय घेतलं आपण, वॉटर, वरच्या बाजूला एअर मिडियम प्रेझेंट आहे. बघा काय म्हणलं मी, कन्सिडर अ टँक फिल्ड विथ वॉटर. एक आपण टँक कन्सिडर केलं ज्याच्यामध्ये काय आहे, वॉटर आहे. बरोबर आहे. याच्यानंतर काय कन्सिडर केलं आपण, अज्युम अँड इमॅजिनरी सिलेंडर ऑफ हॉरिझॉन्टल बेस एरिया ए अँड हाईट x1 - बघा इथं काय केलं, याच्या आतमधल्या बाजूला आपण एक सिलेंड्रिकल एरिया म्हणजे याचा अर्थ सिलेंड्रिकल शेप असणारा एक वॉटर कॉलम आपण काय केला या ठिकाणी कन्सिडर केला. एक वॉटर कॉलम आपण कन्सिडर केला. या वॉटर कॉलमची जी हाईट आहे याच्यामध्ये हा जो वरचा पॉईंट आहे या वरच्या पॉईंटचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण x1 रेफरन्स पॉईंटपासून मेजर केलेलं हे एक डिस्टन्स आहे. वरचा टॉप सरफेस x1 आहे आणि बॉटम सरफेस हा कुठं आहे, x2 आहे. बरोबर आहे. बघा परत एक वेळेस सांगतो मी काय म्हणलं, आपण एक टँक कन्सिडर केलं ज्याच्यामध्ये काय आहे, एका ठराविक लेवलपर्यंत आपण पाणी भरलेलं आहे. याच्या आतमधल्या बाजूला एक आपण वॉटर कॉलम कन्सिडर केला सिलेंड्रिकल शेपचा, ज्याचा बेस एरिया म्हणजे हा खालचा जो एरिया आहे किंवा हा वरचा जो एरिया आहे किंवा ज्याला म्हणतो आपण क्रॉस सेक्शनल एरिया हा ए आहे असं मी तुम्हाला सांगितलं.
इथं साईडला देतो ए म्हणजे काय आहे एरिया ऑफ द बेस ऑफ दॅट वॉटर कॉलम ऑर दॅट सिलिंड्रिकल शेप्ड वॉटर कॉलम तो ए आहे. त्यानंतर एक्स वन आणि एक्स टू हे काय आहेत तर सरफेसपासून त्याचे मेजर केलेले काय आहेत डिस्टन्सेस आहेत. सरफेसपासून या सिलिंड्रिकल कॉलमची इथली हाईट एक्स वन आहे इथली हाईट एक्स टू आहे ह्या दोन्ही दोन पॉईंटमधलं डिस्टन्स किंवा वॉटर कॉलमची हाईट आपण कसं काढणार तर एक्स वन मायनस एक्स टू बरोबर आहे. समजा ही इथून इथपर्यंतची हाईट आहे 15 सेंटीमीटर आणि इथून इथपर्यंतची हाईट आहे 5 सेंटीमीटर तर हे अंतर किती असणार 15 - 5 हे किती आलं 10 सेंटीमीटर दॅट इज द हाईट ऑफ दॅट सिलेंड्रिकल शेप्ड वॉटर कॉलम बरोबर आहे. आता याच्यानंतर पुढे बघा काय म्हणलं मी आपल्याला एक माहीत आहे याच्यामध्ये की एक्स वन हे कसं आहे वरच्या बाजूला इन्क्रीजिंग आहे हाईट वर वाढत चालली याचा अर्थ इथं आपल्याला एक माहीत आहे एक्स वन इज ग्रेटर दॅन एक्स टू ही एक कंडिशन आपण इथं लिहू शकतो. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे बरोबर आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे आपल्या इथं प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. मग प्रेशरसाठी अगोदर आपल्याला त्या ठिकाणी प्रेशरचा फॉर्म्युला माहीत आहे पी इज इक्वल टू एफ बाय ए आहे म्हणजे इथं फोर्स हा इम्पॉर्टंट आहे. फोर्स मग आता याच्यात कुठले कुठले फोर्सेस इन्वॉल्ड आहेत ते आपल्याला डिस्कस करावे लागतील ते फोर्सेस अगोदर आपल्याला लिहावे लागतील बरोबर आहे. त्यातला मग आपण इथं म्हणू शकतो आपण द व्हर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द सिलेंडर साईड वाईज जे फोर्सेस आहेत इकडल्या किंवा इकडल्या डायरेक्शनला ते फोर्सेस आपण इथं या ठिकाणी डिस्कस करणार नाहीत कारण त्या फोर्सेसचा प्रेशरवर कुठल्याही प्रकारचा या खालच्या बाजूच्या प्रेशरवर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. त्यामुळे फक्त व्हर्टिकल फोर्सेस कारण या डायरेक्शनचे जे फोर्सेस आहेत ते एकमेकाला कॅन्सल करतील बरोबर आहे. मग आता इथं बघा इथं आपण काय सांगू शकतो फोर्सेस ॲक्टिंग ऑन द सिलेंडर या ठिकाणचा पहिला जो फोर्स आहे पहिला फोर्स काय आहे इथं आपण काय सांगू शकतो सगळ्यात पहिला फोर्स एफ वन. एफ वन म्हणजे कुठला ओके या डायरेक्शनला टॉप सरफेसवर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे त्याला नाव दिला आपण व्हेक्टर एफ वन विच इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द टॉप ऑफ द सिलेंडर. सिलेंडर या सिलेंडरच्या वरचा जो टॉप सरफेस आहे त्याच्यावरती एफ वन नावाचा फोर्स एक्झर्ट होतो आहे. कशामुळं एक्झर्ट होतो आहे तर धिस फोर्स इज एक्झर्टेड ड्यू टू द वेट ऑफ वॉटर कॉलम अबाव द सिलेंडर. हे जे सिलेंडर आहे या सिलेंडरच्या वरच्या बाजूला जे वॉटर किंवा पाणी प्रेझेंट आहे त्याच्यामुळं त्याला काहीतरी वेट आहे इथल्या पाण्याला आणि या पाण्यानं याच्यावरती एक्झर्ट केलेला जो फोर्स आहे तो असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला. हे झाला आपला पहिला फोर्स. याच्यानंतर सेकंड फोर्स आपण सांगितलं या ठिकाणी व्हेक्टर एफ टू जो कसा आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे. दिस फोर्स इज ड्यू टू वॉटर प्रेझेंट बिलो द सिलेंडर. म्हणजे हे जे पाण्याचं सिलेंडर आहे हे वॉटर कॉलम याच्या खालच्या बाजूला जे पाणी प्रेझेंट आहे या पण पाण्यानं वरच्या बाजूला एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट केलेला आहे. आता तुम्ही म्हणताल हा कसा एक्झर्ट केला तर तुम्हाला मी खालच्या बाजूला या व्हिडिओमध्ये एक सब व्हिडिओ देतो त्या ॲनिमेटेड व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ज्यावेळेस पाण्याची बॉटल जी आहे पाण्याच्या बॉटलला समजा तुम्ही काय केलं पूर्ण त्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरलं याच्यामध्ये आणि हे जे सील आहे वरचं या सीलला तुम्ही काय केलं समजा एक पुट्टा घेतला वहीचा तो पुट्टा या ठिकाणी चिटकवला आणि याला चांगलं व्यवस्थित हातानं पॅक केलं दाबलं वरच्या बाजूनं आणि बॉटल उलटी केली आणि तुम्ही तो पुट्ट्याचा हात काढून घेतला तर तो पुट्टा खालच्या बाजूला ॲज इट इज चिटकलेला राहील. तो पुट्टा त्या बॉटलमध्ये असणाऱ्या पाण्याला खाली सांडू देणार नाही. कशामुळं तर या ठिकाणी वरच्या बाजूला एक फोर्स एक्झर्ट झाला जो एअर मिडियमनं केला. तसं सिमिलरली या ठिकाणी जे वॉटर प्रेझेंट आहे हे वॉटर देखील या वॉटर कॉलमच्या बॉटम सर्फेसला व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला एक फोर्स एक्झर्ट करेल त्या फोर्सला आपण नाव दिलं व्हेक्टर एफ टू. आणि याच्यानंतर आणखीन एक फोर्स राहिला तो म्हणजे कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द वॉटर एनक्लोज्ड इन द सिलेंडर. त्या सिलेंडरच्या आतमध्ये जे काय पाणी आपण कन्सिडर केलेलं आहे त्या पाण्याला काहीतरी मास आहे आणि मास असल्यामुळे त्याला काहीतरी वेट असणार आहे आणि दिस वेट इज गिवन बाय एम जी बरोबर आहे. हे झालं तीन फोर्सेस त्या सिलेंडरवर ॲक्ट होणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला एक समजतं की या ठिकाणी पाणी कसं आहे स्टेबल आहे म्हणजे याचा अर्थ कसा आहे रेस्ट पोझिशनला आहे. याचा अर्थ या ठिकाणी सगळे फोर्सेस कसे आहेत बॅलन्स्ड आहेत. जर समजा ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि पाणी मनाने ढवळत आहे असं जर होत असेल तर आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी हे जे आतमधले फोर्सेस आहेत ते अनबॅलन्स्ड आहेत. परंतु आपण या टँकमध्ये घेतलेलं पाणी स्थिर आहे स्टेबल आहे याचा अर्थ हे सर्व फोर्सेस कसे आहेत बॅलन्स्ड कंडिशनमध्ये आहेत. मग आपल्याला माहीत आहे की फोर्स ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे त्यांचं व्हेक्टोरिकल त्यांना आपण ॲड करत असताना डायरेक्शनचा डायरेक्शन आपण काय करतो कन्सिडर करतो
मग या ठिकाणी जर पाहिलं आपण तर काय दिसते, एफ वन आणि एम जी कशी आहेत वर्टिकली डाऊनवर्ड आणि एफ टू कुठं आहे वर्टिकली अपवर्ड. आणि तर आपल्याला दिसतंय की हा एकटाच फोर्स वर्टिकली अपवर्डला आहे एफ टू आणि हे दोन कसे आहेत डाऊनवर्डला, दॅट इज एफ वन प्लस एम जी. अशा पद्धतीनं आपला येणारा काय येईल, हा नेट फोर्स येईल किंवा रिझल्टंट फोर्स येईल, बरोबर आहे. आता याच्यानंतर बघा आपण प्रेशर्स कन्सिडर केले, या ठिकाणचं प्रेशर पी वन आहे, या ठिकाणचं प्रेशर पी टू आहे, हे दोन प्रेशर आपण कन्सिडर केले ॲट द टॉप अँड बॉटम सर्फेस ऑफ द सिलेंडर रिस्पेक्टिवली, बरोबर आहे. हे कशामुळं आहेत, ड्यू टू द फ्ल्यूड. वरच्या बाजूला पण फ्ल्यूड आहे, खालच्या बाजूला पण फ्ल्यूड आहे, त्याच्यामुळं इथं प्रेशर पी वन आहे, इथं प्रेशर पी टू आहे. म्हणजे फोर्स असला की त्या ठिकाणी प्रेशर आलंच, बरोबर आहे. मग या वरच्या बाजूला इथं प्रेशर पी वन, खालच्या बाजूला प्रेशर पी टू. मग आता आपण फोर्सेस कसे लिहिणार, परत एफ वन इज इक्वल टू वरच्या बाजूला पी वन इंटू ए आणि एफ टू इज इक्वल टू पी टू इंटू ए. फक्त याच फॉर्म्युल्याला आपण काय केलं, हा जो फॉर्म्युला दिसतो तुम्हाला इकडला बघिकडं, हा जो फॉर्म्युला दिसत आहे इथला, या फॉर्म्युल्यालाच आपण फक्त कन्वर्ट केलं, एफ इज इक्वल टू पी इंटू ए. अशा पद्धतीनं आपण हे दोन्ही फोर्सेस लिहिले. आता याच्यानंतर बघिकडं त्याला इक्वेशन नंबर टू द्या. आता याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की मास ऑफ वॉटर, त्याला काय समजा डेन्सिटी आहे त्या वॉटर कॉलमला, व्हॉल्यूम आहे, मग त्या मासला आपण कसं लिहितो, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, हे आपण पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, व्हॉल्यूम ऑफ दॅट सिलेंडर इज नथिंग बट काय असेल तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट ऑफ सिलेंडर. हाईट ऑफ सिलेंडर किती आहे, एक्स वन मायनस एक्स टू आहे, याला इक्वेशन नंबर तीन दिला आपण, बरोबर आहे. आता काय करायचं, आपल्याला हे जे इक्वेशन आहे वन, या इक्वेशनमध्ये इक्वेशन टू आणि थ्रीचे व्हॅल्यू पुटअप करा. ते इक्वेशन कसं चेंज होईल, इक्वेशन वन बिकम्स काय म्हणलं मी, पुट द इक्वेशन्स टू अँड थ्री इन इक्वेशन वन, वी गेट एफ टूची व्हॅल्यू आहे पी टू इंटू ए इज इक्वल टू पी वन इंटू ए प्लस एम इंटू, आता मासची व्हॅल्यू काय आहे रो, हां हे ए एक्स वन मायनस एक्स टू इंटू जी. हे ए ए आणि ए कॅन्सल, कसं कॅन्सल झालं, हे ए इथंच राहणार, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ए आणि ए कॉमन काढलं आणि ते कॅन्सल होईल. काय राहिलं या ठिकाणी, प्रेशर ॲट द बॉटम इज इक्वल टू प्रेशर ॲट द टॉप प्लस काय राहिलं, हाईट ऑफ लिक्विड कॉलम इंटू रो इंटू जी, जे आपण काल डिराईव केलेलं एक्सप्रेशन आहे एच रो जी, ते राहिलं, बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितलं बघा, हे जे इक्वेशन आलेलं आहे फायनल इक्वेशन, या इक्वेशनचा यूज करून आपण काय करू शकतो, वी कॅन फाइंड द प्रेशर इनसाइड द लिक्विड. म्हणजे याचा अर्थ लिक्विडच्या आतमध्ये असणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर आपण काय करू शकतो, या इक्वेशनचा यूज करून फाइंड करू शकतो, कळालं. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे आणखीन एक आहे ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. आता हे झालं काय, प्रेशर इनसाइड द लिक्विड, हे काय झालं, प्रेशर इनसाइड द लिक्विड. आता याच्यावरून आपल्याला आणखीन एक इक्वेशन आहे, त्या इक्वेशनमध्ये बघायचं आपल्याला प्रेशर ॲट डेप्थ एच बिलो द सरफेस ऑफ लिक्विड, म्हणजे या ठिकाणचं प्रेशर मला कॅल्क्युलेट करायचे, बरोबर आहे. फक्त त्याच्यासाठी आपण अरेंजमेंट काय करणार आहोत, एक वेगळी अरेंजमेंट आहे बघा इकडं. त्यासाठी काय केलं आहे आपण, वॉटर टँक टूच आहे, बरोबर आहे. या वॉटर टँकमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, वरच्या बाजूला एअर मिडियम, खालच्या बाजूला वॉटर. फक्त हा जो सिलेंडर आपण कन्सिडर करणार आहोत, हा सिलेंडर आपण कसा कन्सिडर केलेला आहे, तर त्याचा टॉप सरफेस जो आहे तो एकदम कुठं आहे, वरच्या इंटरफेसला आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचा टॉप सरफेस, या सिलेंडरचा टॉप सरफेस हा एअर मिडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. कुठं आहे, एअर मिडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये. या सिलेंडरची हाईट किती आहे, एच आहे. म्हणजे याचा अर्थ आपले जे डिस्टन्सेस आहेत एक्स वन आणि एक्स टू, त्यातला एक्स वन कुठं आला, या ठिकाणी आला टॉपला, आणि एक्स टू कुठं आला, खाली. मग तुम्ही हाईट समजा या सिलेंडरची वरून पण मेजर करू शकता, खालून पण मेजर करू शकता, पण समजा आपण या ठिकाणी वरून मेजर केलेली आहे. मग इकडं काय म्हणलं, आता आपल्याला काय करायचं, वी हॅव टू फाइंड द प्रेशर पी ॲट डेप्थ एच, म्हणजे या ठिकाणचं एच बिलो द लिक्विड सरफेस, या लिक्विड सरफेसपासून खाली एच पॉईंटला त्या वॉटर कॉलमच्या इथं असणारं जे प्रेशर आहे ते आपल्याला मेजर करायचे, बरोबर आहे. आता खालून म्हणजे तुम्ही हे डिस्टन्सेस जे मेजर केलेले आहेत अगोदर केले ते आपण खालच्या बाजूनं, आता आपल्याला या सरफेसपासून खाली एच डेप्थला त्या ठिकाणी, म्हणजे डेप्थ म्हणलं की या ठिकाणी मायनस येणार, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, डेप्थ म्हणलं की या ठिकाणी मायनस, हाईट म्हणलं की पॉझिटिव्ह येणार, बरोबर आहे. आता इथून आपल्याला या खोलीला इथं जे काय प्रेशर आहे ते प्रेशर आपल्याला मेजर करायचे. तसं या ठिकाणी आपण सुरुवातीला कन्सिडर केलं तर वरच्या बाजूचं प्रेशर पी वन, या ठिकाणचं प्रेशर पी टू. आता याचे थोडे काय चेंजेस होतील, कसे ते तुम्हाला सांगतो मी. बघिकडं याच्यामध्ये कन्सिडरेशन काय काय आहे, तर बघा, लेट द टॉप ऑफ अन इमॅजिनरी सिलेंडर बी ॲट सरफेस ऑफ लिक्विड.
हा जो टॉप सरफेस आहे हा टॉप सरफेस हा कुठं आहे, इंटरफेसला आहे किंवा एअर मीडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे असं आपण कन्सिडर केलं. याच्यानंतर काय म्हणलं, लेट दिस लेवल बी एक्स वन, वरची जी लेवल आहे याला आपण एक्स वन कन्सिडर केलं, अँड लेट एक्स टू बी द सम पॉईंट ॲट डेप्थ एच. एक्स टू हा जो नेक्स्ट पॉईंट आपण कन्सिडर केलेला आहे हा कुठं आहे, एच एवढ्या डेप्थला आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे, बरोबर आहे. आता याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो, लेट पी झिरो बी द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आता इथं वरच्या बाजूला काय आपल्याला समजते थोडक्यात, हा एक समुद्र आहे, इथून वरच्या बाजूला म्हणजे या लेवलला जमीन पण आहे, म्हणजे इथलं प्रेशर जे आहे ते कुठलं असणार, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, त्याला आपण पी झिरो असं म्हणतो. ते आपण कन्सिडर केलं ॲट द सरफेस. बघा, ॲट द सरफेस आपल्याला माहीत आहे की प्रेशर जे आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असं म्हणतो. वन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ते किती आहे, पी झिरो आहे असं आपण कन्सिडर केलं. दॅट इज ॲट एक्स वन पी वन इज इक्वल टू पी झिरो. त्या ठिकाणचं जे प्रेशर आहे पी वन आपण सांगितलेलं ते किती आहे, या ठिकाणी पी झिरो आहे. फक्त पाठीमागचं तुम्हाला हे काय सांगतोय तर कम्पॅरिझन कळावं, तेच इक्वेशन आहे, फक्त थोडाफार चेंज आहे. मग आता या ठिकाणचं पी वन प्रेशर किती झालं, पी झिरो झालं एक्स वनला. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, एक्स टूला असणारं जे प्रेशर आहे एक्स टूला ते किती आहे, पी टू. तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, दॅट इज आपल्याला पी कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याला आपण पी कन्सिडर केलं, वरचं प्रेशर पी झिरो, खालचं प्रेशर पी, जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. याच्यानंतर इथं एक आणखीन एक गोष्ट सांगितलं, एक्स वन इज इक्वल टू झिरो, कारण तो रेफरन्स पॉईंट आहे, या पॉईंटपासून आपण त्या सिलेंडरची हाईट मेजर करणार आहोत. त्याच्यामुळे इथं काय झालं, एक्स वन इज इक्वल टू झिरो झालं, बरोबर आहे. आणि एक्स टू इज इक्वल टू, एक्स टू इज इक्वल टू किती अंतर आहे एक्स टूचं, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत एच एव डिस्टन्स आहे, परंतु डिस्टन्स कसं डेप्थ म्हणले काय येणार, ते निगेटिव्ह येणार, त्यामुळे काय आलं, मायनस एच. आणि पी टू इज इक्वल टू पी आहे. मग पहिलं जे इक्वेशन आलं होतं आपलं कुठलं, एफ टू इज इक्वल टू एफ वन प्लस एम जी, तेच इक्वेशन जर आपण व्यवस्थित मगाशी पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, एरिया 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 कॅन्सल झाला होता, फक्त प्रेशर राहिलं होतं, प्रेशर पी टू इज इक्वल टू पी वन प्लस एम जी. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, आता याच्यामध्ये एच रो जे असं राहिलं तर मासला आपण रिप्लेस केलं होतं, एच म्हणजे कुठलं होतं, आपल्या ठिकाणी एक्स वन मायनस एक्स टू होतं, ते एच रो आणि जी राहिलं होतं, एरिया 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 कॅन्सल झाला होता. आता पी टू म्हणजे काय, जे आपल्याला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. पी वन म्हणजे काय, ॲटमॉस्फिअरिक पी झिरो प्लस हे एच, या ठिकाणी हाईट आपल्याला माहीत आहे एच कन्सिडर केली, रो डेन्सिटी जी, या ठिकाणचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे काय आहे, दिस इज द इक्वेशन टू कॅल्क्युलेट द प्रेशर ड्यू टू एअर कॉलम ॲट द बॉटम सर्फेस. बॉटम सर्फेसला असणारं हे प्रेशर कॅल्क्युलेट करण्याचं इक्वेशन आहे, यालाच म्हणतो आपण. आता बघा याच्यामध्ये काय म्हणले, बघा, दिस अबव इक्वेशन गिव्ज द टोटल प्रेशर ऑर ॲब्सोल्यूट प्रेशर. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला काय सांगते, ॲब्सोल्यूट प्रेशर पी आपल्याला ठिकाणचं सांगते, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात या पॉईंटला असणारं प्रेशर, एक्झॅक्ट प्रेशर किती आहे, तर त्या ठिकाणी एकतर वातावरणाचं पण प्रेशर आहे म्हणजे दाब आहे ते प्रेशर, प्लस त्या वॉटर कॉलमचं प्रेशर एच रोजी. हे झालं ॲब्सोल्यूट किंवा याला म्हणतो आपण एक्झॅक्ट प्रेशर, कुठलं, या बॉटम सर्फेसचं. तेच आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं होतं. मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, टोटल प्रेशर जे आलेलं आहे ॲट डेप्थ एच, ते प्रेशर काय आहे, इट इज द सम ऑफ द प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर विच ॲक्ट्स ऑन द सर्फेस ऑफ लिक्विड अँड अनदर वन, कुठला आहे, द प्रेशर ड्यू टू लिक्विड ॲट डेप्थ एच. म्हणजे याचा अर्थ, या डेप्थ एचला वॉटर कॉलममुळं असणारं प्रेशर प्लस या टॉप सर्फेसला या ॲटमॉस्फिअरमुळं असणारं प्रेशर, या दोघांचं ॲडिशन म्हणजे या ठिकाणचं नेट किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. यालाच म्हणतो आपण ॲब्सोल्यूट प्रेशर. आणि गेज प्रेशर म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन द ॲब्सोल्यूट प्रेशर अँड द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे याचा अर्थ काय, डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज नथिंग बट गेज प्रेशर. म्हणजे याचा अर्थ हे तुमचं काय आहे, गेज प्रेशर आहे, पी मायनस पी झिरो. हे ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज इक्वल टू तुमचं काय असेल, गेज प्रेशर असेल. म्हणजे पी मायनस पी झिरो इज इक्वल टू एच रो जी, बरोबर आहे. आणि हे ॲप्लिकेबल आहे कशाला, इन केस ऑफ लिक्विड ऑल्सो. लिक्विडच्या बाबतीमध्ये जरी तुम्ही पाहिलात, म्हणजे आता हे आपण लिक्विडचं पाहिलं, लिक्विड समजा वरच्या बाजूला जर लिक्विड मीडियम असेल तरी देखील आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने याचं कॅल्क्युलेशन करू शकतो, ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू, नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.